दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बाबत लवकरच तोडगा काढणार महापौर संजय मोरे. दिवा येथे असलेल्या डम्पिंगची पर्याय सोयी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच महापालिका प्रशासनाशी चर्चा करून यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन महापौर संजय भाऊराव मोरे यांनी आज दिवावासियांना दिले. यावेळी उपमहापौर राजेंद्र साप्ते, आमदार सुभाष भोईर, नगरसेवक शैलेश पाटील, हिरा पाटील, घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त अशोक बुरपळे आदी उपस्थित होते. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन जमा होणारा घनकचरा दिवा येथे टाकण्यात येतो. महापालिकेच्या माध्यमातून घनकचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत की बहुना यासाठी कायमस्वरूप जागा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न चालू आहेत अशी माहिती महापौर संजय भाऊराव मोरे यांनी दिवावासियांना दिली. घनकचऱ्या विल्हेवाट लावणे ही समस्या जवळजवळ सर्वच महापालिकांना असून दिवसेदिवस सदरचा गंभीर प्रश्न होत चालला आहे. या प्रकरणी नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या गंभीर प्रश्नाची दखल घेतली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात जमा होणाऱ्या घनकचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागावी व हा कचरा रहिवास वस्तीपासून लांब डंप करून त्यावर योग्य प्रक्रिया करण्यात यावी यासाठी तलोजा येथील जमीन विकत घेण्याचे देखील प्रयत्न चालू असल्याचे महापौराने यावेळी सांगितले. लवकरच सदरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी पाठपुरावा करून आवश्यक जमीन उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात नागरिकांचे डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून सुटका होणार असून नागरिकांनी महापालिकेचे सहकार्य करावे असे आवाहन महापौर यांनी दिवा येथील डम्पिंग ग्राउंडच्या पाहणी दरम्यान केले. यावेळी दिवावासियांना आपल्या मागण्याचे निवेदन महापौरांना दिली. रंजना गिडनावर फ्रॉम न्यूज 1 to 9.